अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मन चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे किंकरान मकर संक्रांत म्हणजेच इंग्रजी नवीन वर्ष जेव्हा सुरू होतो तेव्हा पहिला सण असतो मकर संक्रांत। आणि मकर संक्रांत हा तीन दिवसाचा असतो, पहिला दिवस भोगी, काल संक्रांत होती आणि आज कर आहे। या मकर संक्रांत झाल्यानंतर लगभग लागते ती हळदी कुंकवाची। हळदी कुंकू तुम्ही कधीपर्यंत करू शकता आणि बोरनान, बोरनहान या शब्दातच त्याचा अर्थ आहे की बोराने अंघोळ घालायची। आता बोरनान का केला जातो, हा एक शिशु संस्काराचा भाग आहे आणि त्याच्याबरोबर हळदी कुंकू आपल्या महिलांचा अतिशय जिव्हाळाचा विषय हळदी कुंकू। तर आपल्याला हळदी कुंकू कसं करायचं तर सुरुवातीला आपण बघूया की बोरनहान कधीपर्यंत करू शकता आणि हळदी कुंकू कधीपर्यंत करू शकता। बऱ्याच महिलांनी कालच हळदी कुंकू केलं असेल। बऱ्याच ठिकाणी असं असतं की संक्रांतीच्या संध्याकाळीच आपण हळदी कुंकू करत असतो, पण काही ठिकाणी म्हणजेच काय थोडक्यात रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता। आणि ह्या वर्षी रथसप्तमी संपूर्ण एक महिना आहे, म्हणजे आज 16 जानेवारी 2024 आहे आणि आज कम्प्लीट एक महिन्याला रथसप्तमी आहे। म्हणजेच काय, तुम्ही एक महिनाभर तुम्ही हळदी कुंकू करू शकता आणि तुम्ही रथसप्तमीपर्यंत बोरनहाण पण करू शकता। मागच्या वर्षी फक्त 10 ते 12 दिवस होते, पण ह्या वर्षी एक महिना संपूर्ण आहे। बऱ्याच महिलांनी काल सत्यनारायण केलं असं, ज्यांनी केलं नसेल त्यांचं सांगते की आपण संपूर्ण एक महिना आपण बोरनहाण करू शकतो आणि हळदी कुंकू पण करू शकतो। सॉरी माफ करा। आता बोरनहाण कसं केलं जातं तुम्हाला सांगते। बोरनहाण या शब्दातच त्याचा अर्थ आहे की बोराने बाळाला अंघोळ घातली जाते। हा एक शिशु संस्काराचा भाग आहे। आपण जेव्हा कुठले सण साजरे करत असतो त्याच्यामागे ना आपल्या शरीरासाठी पण खूप चांगल्या गोष्टी आहे। बोरनहाण प्रत्येक घरातच केलं जातं असं नाही, काही काही घरात केलं जातं, काही काही घरात नाही केलं जात। अगेन मी तुम्हाला सांगेल की कोणाच्या घरात धार्जिन आहे, धार्जिन म्हणजेच काय, पिढ्यानपिढ्या त्या गोष्टी केल्या जातात। काही काही घरात कोणी केलंच नाहीये तर नव्याने त्या गोष्टी करायलाही आपल्याला भीती वाटते। आता आमच्यासारखं आहे की आमच्याकडे बोरनहाण केलं जात नाही, म्हणून मग मी पण करायचं टाळते की नको, जर केलंच नाहीये तर आपण हे कशाला करायचं। आता ते बोरनहाण कसं करायचं ते तुम्हाला सांगते। जरी बोरनहाण मी केलं नाहीये तरी पण बघितलं आहे आणि जेवढा अभ्यास आहे तेवढं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते। सगळ्यात आधी बोरनहाण हे लहान बाळाचं केलं असतं, ज्यांची पहिली संक्रांत असते त्यांचं बोरनहाण केलं असतं, केलं पाहिजे। बोरनहाण हे 5 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता किंवा 3 वर्षापर्यंत करू शकता। मग थोडक्यात काय, 5 वेळा तुम्ही बोरनहाण करू शकता, कोणी 3 वेळा करतं, कोणी फक्त एकदाच करतं। जन्म झाल्यावर पहिले जी संक्रांत असते तेव्हा बोरनहाण करायचं असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं, ताई माझं बाळ 2 महिन्याचं आहे, माझं बाळ 1.5 महिन्याचं आहे, अर्थात ते बाळ व्यवस्थित बसू शकतं का, कारण बोरनहाण त्याला आंघोळ घालायची असते तेवढा तो कम्फर्टेबल आहे का, कारण बोर असतात त्याच्यामध्ये उसाच्या लोंब्या असतात, ज्याला आपण तुकडे म्हणतो ते राहतात, गव्हाच्या लोंब्या असतात, हरभरे असतात, हे सगळं जेव्हा त्याच्या डोक्यावर टाकतात त्याला त्रास नको व्हायला, त्याला लागायला नको, तेवढी काळजी घ्यायची आहे। तुमचं बाळ खूपच लहान असेल, अगदी 15 दिवसाचं आहे, 1.5 महिन्याचं आहे, तर तुम्ही ते टाळावं। येणाऱ्या 2025 मकर संक्रांतीला तुम्ही करू शकता, कारण त्याचं पण तेवढं महत्वाचं आहे, त्याचं शरीर पण तेवढं महत्वाचं आहे। आता बोरनहाण कसं करायचं ते तुम्हाला सांगते। बोरनहाण 5 वर्ष करायचं असतं, कोणी पहिल्या वर्षी नाही करत, काहीतरी झालेलं असतं, अडचण असते, कोणी दुसऱ्या वर्षी करतं, मुलं 5 वर्ष होईपर्यंत करतात, कोणी 6-7 वर्षापर्यंत करतं, हे आपल्यावर असतं। आता बोरनहाण का करता तुम्हाला सांगते की बोरनहाण, बोराने बाळाला आंघोळ घातल्यावर येणारा ऋतू त्याला बाधत नाही असं म्हटलं जातं। जसं काल आपण सगळ्यांनी तिळाने तीळ टाकून आंघोळ केली, येणारा उन्हाळा आपल्याला बाधू नये, त्याच पद्धतीने हे पण एक त्याचं शास्त्रीय कारण आहे की येणारा ऋतू कुठलेही, आता तर थंडी कधी पण पडते, पाऊस कधी पण येतो आणि ऊन कधी पण येतं, पण त्या ऋतूमध्ये आपलंही शरीर आपल्याला साथ द्यावं, हे त्या मागचं कारण असतं, म्हणून बोरनहाण केलं जातं। आता बोरनहाण कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते। बोरनहाण फक्त त्याच्यामध्ये बोर असतं असं नाही, बोर असतं त्याच्याबरोबर हरभरा असतो, त्याच्याबरोबर ना उसाच्या तुकड्या असतात, काही ठिकाणी गव्हाच्या लोंब्या पण टाकल्या जातात, काही काही ठिकाणी फक्त बोरानेच आंघोळ घातली जाते, त्याच्याबरोबर तिळगुळ असतो, मुलांसाठी चॉकलेट असतात, बिस्किट असतात, गोळ्या असतात, हे सगळंजण सगळं आपल्याला एकत्र ठेवायचं असतं आणि आपल्याला बाळाला आपल्याला आंघोळ घालायची असते। आता हे सगळं करताना अर्थात लहान मुलांची गरज पडते, तुम्ही कितीही तुमच्या आसपासच्या लहान मुलांना तुम्ही घेऊ शकता, कारण जेव्हा बाळाला आपण त्या वस्तूंनी आंघोळ घालतो, त्याच्या डोक्यावरून सगळ्या त्या वस्तू टाकतो, तेव्हा ते वेचायला, ते गोळा करायला मुलं पण असणं महत्वाचं असतं। बऱ्याच ठिकाणी मुरमुऱ्यांचा पण वापर केला जातो आंघोळ
तर बऱ्याच ठिकाणी मुरमुरे आणि लाह्या याचा पण वापर केला जातो बोराने आंघोळ घालताना. प्रत्येक समाजात प्रत्येक गावात आपापली वेगवेगळी पद्धत असते. हे सगळं झाल्यावर शेजाराच्या आपल्या कोणी मैत्रिणी असेल, शेजारचे जे लोक असतील, पाच सवाशिनी घ्यायच्या, जे आपले मुलं आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचं औक्षण करण्यासाठी पाच सवाशिनी बोलवायच्या. त्याचं औक्षण झाल्यावर त्याच्या डोक्यावर तुम्ही टोपी ठेवू शकता. मुलगा आणि मुलगीचं तुम्ही दोघांचं पण मोरणहान करू शकता बरं का. तर तुम्ही त्याच्या डोक्यावर टोपी घ्या किंवा त्याच्यावर एक एखादा कपडा टाका आणि मग त्याने त्या वस्तूने त्याला आंघोळ घालायची असते. त्याच्या डोक्यावरनं ते टाकत असतात. आता ज्या ज्या मुलांना बसता आणि त्यांनी काय करावं, अवघ्या 3-4 महिन्याचं बाळ असेल तर त्यांनी काय करावं, अर्थात मग त्यांची आई किंवा घरात कोणी असेल, लहान म्हणजे मोठी बहीण असेल, मोठा भाऊ असेल किंवा थोडक्यात आई, आईने घेऊन त्याला बसावं आणि नंतर मग त्याच्या डोक्यावर ते टाकावं की जेणेकरून त्यालाही ते लागणार नाही आणि त्याच्या प्रॉपर त्याच्या डोक्यावरनं ते सगळं जे काही आपण सामान गोळा केलं आहे ते त्याच्यापर्यंत जाईल आणि त्याच्या डोक्यापर्यंत जाईल अशी ती पद्धत आहे. हे झाल्यावर ते जे टाकलेलं असतं अर्थात ते सगळे मुलं आहेत ते सगळे गोळा करत असतात. ह्या पद्धतीने आपल्याला बोरणा छान पद्धतीने साजरा करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल तर ह्या वर्षाची संक्रांत तर काळ्या रंगावर आली आहे, मग काही बोरणान करताना तुम्ही काळा रंग घालू शकत नाही का? मोस्ट प्रोबॅबली असं आपण बघत आलो आहे की जेव्हा तुम्ही बोरणहान करत असता, मुलाचं करा किंवा मुलीचं करा, तेव्हा तुम्ही काळेच कपडे घालत असता. आता फक्त संक्रांतीच्या दिवशीच काळं घालायचं नसतं, पण जर तुम्ही म्हणता आहे की आता हे रथसप्तमीपर्यंत चालणार आहे, कारण प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात. जर तुमची इच्छा असेल की हे रथसप्तमीपर्यंत चालणार आहे तर मग मी काय करायचं, मी बोरणार करताना काळं घालायचं का नाही? खरं तर फक्त संक्रांतीच्याच दिवशी तुम्ही काळं घालू शकत नाही. तुम्ही जेव्हा बोरणहान करता आहे तेव्हा तुम्ही अर्थात काळं घालू शकता, काही अडचण नाही. पण ज्यांना नाही योग्य वाटत त्यांनी कुठल्याही कलरचा ड्रेस घालून तुम्ही बोरणहान करू शकता असं काही मनात आणू नका. आता हे झालं बोरणहानाबद्दल. आपण जे हळदीकुंकू सगळ्यांना माहिती आहे की हळदीकुंकू कसं करता काय करता तुम्हाला सगळ्यांना सांगायची नव्याने सांगायची गरज नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते की तुम्हाला 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हळदीकुंकू करू शकता. 5, 7, 3, 1 सवाशिनी विषम संख्यांमध्ये सवाशिनी बोलवा, त्यांना वाण द्या. वाण देत येताना पण सांगेल प्लास्टिकची वस्तू देऊ नका, चिर ज्या वस्तूने 2 तुकडे होता अशा वस्तू त्यांना देऊ नका. ज्ञानाचं वाण द्या, कुठल्याही प्रकारचं वाण दान करताना तुम्ही ज्ञान त्याला त्या गोष्टीचा फायदा होईल का ते बघा. आपण संसाराला किती पण भांडे घ्या ते कमीच पडतं, पण जेव्हा तुम्ही एखाद्याला वाण देत असता तेव्हा तिला फायदा होईल. तुम्ही जर जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वामी चरित्र सारामृत दुर्गा सप्तशती गुरुचरित्रात 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय मल्हारी सप्तशती नित्यसेवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे 1 बाईला द्या, 2 बाईला द्या, 3 बाईला द्या, जिला खरंच महाराजांच्या सेवेची गरज आहे तिला द्या. कोणाकडे माळ नाही आहे त्यांना तुम्ही देऊ शकता, हरकत नाही. ह्या पद्धतीने पण तुम्ही वाण देऊ शकता. ज्यांचं बजेट नाही त्यांनी 1 किलाच द्या, बाकीचं तुमचं जे असेल ते तुम्ही वाण देऊ शकता. पण हे ज्ञानाचं वाण आहे, हे ज्ञानाचं वाण दिल्याने कधीही कमी पडणार नाही. आणि जेव्हा जेव्हा तो ग्रंथ वाचत असेल तेव्हा अर्थात तो तुमचं नाव पण काढेल आणि महाराजही बघत असता की जेव्हा तुम्ही जर तिच्यासाठी दिलं तर ती जे काही सेवा करते त्याचं थोडंफार तरी पुण्य तुम्हाला तुमच्या पदरात नक्की पडणार आहे, यात काही शंका नाही. म्हणून वाण देताना समोरच्याला व्यवस्थित ते वाण द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं नाही काळ्या रंगाची साडी घालून आम्ही हळदीकुंकू करू शकतो का? संक्रांतीच्या दिवशीच काळं घालायचं नाही आहे. ज्यांना काळं घालायची इच्छा आहे त्या तुम्ही बिंदास घाला हळदीकुंकूला. ज्यांना नाही आवडत, ज्या म्हणतात की हळदीकुंकू हा सवाशिनींचा सण आहे, आपण आपलं सौभाग्य वाढावं, सौभाग्यात वृद्धी व्हावी म्हणून आपण हे वाण दान करत असतो, आपण हळदीकुंकू करत असतो, मग काळं घालावं का? तुम्हाला नसेल पटत, तुम्ही कुठल्याही रंगाची तुम्हाला जी आवडते ती तुम्ही साडी घालू शकता. मग तुम्ही लाल घाला, हिरवी घाला, केशरी घाला, पिवळी घाला, निळी घाला, तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरची तुम्ही साडी घालून तुम्ही हळदीकुंकू करू शकता. या पद्धतीने आपल्याला 2024 छान पद्धतीने हळदीकुंकू करायचं आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.